हा अन्न आमच्या कशाला? महात्मा फुलेंनी हे सांगितलंय का, ह्यांना उघड्या पाडा आणि शाळा बांधा, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय का? शिवाजी महाराजांनी सुद्धा मुस्लिमांना अन्यायाने केलेला न्याय दिलाय मुस्लिमांना, फक्त आम्हाला दुकानदारांना दुकानं द्या ही कळकळीची विनंती आहे. पण आज आमच्या जर अन्याय झाला तर मी माझा आत्मदहन करेन. स्त्रियांना शिक्षणाचे कवाड उघडून देणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी बुधवार पेठेतील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत होती. अखेर भिडेवाड्याचा निकाल हा पुणे महापालिकेच्या बाजूने लागला आणि महिन्याभरात वाडा रिकामा करून पुणे महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. ऐतिहासिक भिडेवाडा येथे भूसंपादन करण्यास पालिकेला मान्यता मिळाली असून ही जागा ताब्यात देण्यासाठी न्यायालयाने जागा मालकांना एक महिन्याची मुदत दिली होती. आज ही मुदत संपली असून पुणे महानगरपालिकेचे अधिकारी ही जागा संपादित करण्यासाठी पोहोचले असता तेथील भाडेकरूंनी जागा हस्तांतरित करण्यासाठी महापालिकेला विरोध केल्याचं चित्र पाहायला मिळालंय. त्यांनी स्पष्टपणे ही जागा देण्यास नकार दिलाय. तसेच जागा मालक असणाऱ्या बँकेने देखील महापालिकेला सह्या देण्यास नकार दिलाय. नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊया. आज भिडेवाड्याचा ताबा घ्यायला आम्ही इथे आलेलो आहोत. माझ्या ऑफिसमधले सगळे सहकारी कर्मचारी आणि PMC ऑफिसर आणि सगळे कर्मचारी आज उपस्थित आहेत. पण आज कुठलेही भाडेकरू इथे उपस्थित नाही आहेत. बँकेतल्या लोकांनी ताबा देण्यास सही करण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे यापुढची प्रोसिजर लँड एक्विजिशन ॲक्टनुसार आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात. आज आमचे रोटी चिल्ली आज 150 वर्ष दुकान आहे. दाडगे आणि पाशांगराणी कंपनी गोखले असे 7 दुकानदार आहेत. हा अन्न आमच्या कशाला? महात्मा फुलेंनी हे सांगितलंय का, ह्यांना उघड्या पाडा आणि शाळा बांधा, असं कुठल्या महात्म्यांनी सांगितलं? बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय का? शिवाजी महाराजांनी सुद्धा मुस्लिमांना अन्याय केलेला न्याय दिलाय मुस्लिमांना. मग आमच्या अन्याय का? आमच्या कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही महानगरपालिकेने. आम्हाला कुठल्या प्रकारचं रीडिंग दिलेलं नाही, कुठल्या प्रकारची आमची माहिती कोर्टात कळवली नाही. आम्ही दुकानदार स्मारकाच्या विरोधातली माणसं नाहीयेत. स्मारक होऊ द्या, आम्ही सहकार्य करू, फक्त आम्हाला दुकानदारांना दुकानं द्या ही कळकळीची विनंती आहे. पण आज आमच्या जर अन्याय झाला तर मी माझा आत्मदहन करेन.